कार्यालयात नीट काम न करणाऱ्या सहाय्यक लेखापालाला खडसावणं एका मुख्य लेखापालाला महाग पडलंय. कामात दुर्लक्ष केल्याप्रकरणी नेहमीच कार्यालयात अपमान होत असल्यानं अपमानाचा बदला घेण्यासाठी ज्युनियरनं सिनियरची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. 55 वर्षांचे राजू नारंग एका प्रतिष्ठित कंपनीत मुख्य लेखापाल म्हणून गेली 35 वर्ष कार्यरत होते. 27 डिसेंबरला सकाळीच राजू कार्यालयात पोहोचले. काही कामं आटोपल्यानंतर 11:30 सुमारास त्यांना सहाय्यक लेखापाल राजू नथावणीचा फोन आला. त्यानं राजू नारंग यांना हरिहर मंदिर परिसरात बोलावून घेतलं. राजू नारंग तिथे पोहोचल्यानंतर राजू नथावणीनं त्यांना जलाराम एजन्सी असा बोर्ड असलेल्या गोडाऊनमध्ये नेलं. कार्यालयात होत असलेल्या आरडाओरडाबद्दल जाब विचारत जबर मारहाण केली. मारहाणीत राजू नथावणीनं राजू नारंग यांचं डोकं भिंतीवर आपटत हत्या केली. रामदास पेठ हा त्यांचा नेहमीचा, तिथे त्यांचं ऑफिस आहे, तिथे ते जातात. तर कळमना ते रामदास पेठ या रस्त्यामध्ये त्यांना एका ठिकाणी थांबून तिथे थांबले. तिथून त्यांचं लास्ट लोकेशन बंद झालं आणि तिथेच मृतक आणि आरोपी यांची भेट झाली. आणि मग आरोपीच्या संबंधित मृतकांना त्याच्या स्वतःच्या गोडाऊनमध्ये घेऊन तिथे मारहाण केले. त्यानंतर बॉडी डिस्पोज ऑफ केलेली आहे. पोलीस तपासानुसार आरोपी राजू नथावणी कार्यालयात लक्षपूर्वक काम करत नव्हता, त्यामुळे राजू नारंग नेहमीच त्याच्यावर ओरडायचे. एकदा राजू नारंग यांनी राजू नथावणीनं केलेली अफरातफरीही उघडकीस आणली होती, त्यामुळे नथावणी सुडाच्या भावनेनं पेटला होता. अखेर नथावणीनं दीपेश ठक्कर, अशोक लोणे, करण सिंग जायगडी यांच्याशी संपर्क साधत मृतदेह निर्जन ठिकाणी फेकून देण्याचा आणि पुरावा नष्ट करण्याची योजना आखली. या चौघांनी मृतदेह नागपूर भंडारा गाडी भरून कन्हान नदीत फेकून दिला. टोल नाक्यावरच्या CCTV फुटेज मधून ही हत्या उघडकीस आली. जे प्रमुख कारण आता जे आरोपींच्या प्राथमिक चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं आहे ते त्याच्यामुळे त्यांनी जो मृतक आहे तो त्यांना वारंवार शिव्या वगैरे देणे, त्यांच्या अपमानास्पद वागणूक देणे, अशा प्रकारचं त्यांनी कारण आता सांगितलेलं आहे. पोलीस याच्यामध्ये डिटेलमध्ये जाऊन तपास करत आहेत. याच्यात दुसरे काही पैलू आहेत का, काही आर्थिक बाबींशी निगडीत हा मर्डर झालेला आहे का, याच्या अनुषंगाने आता तपास सुरू केलेला आहे. पोलिसांनी या चौघांच्या मुसक्या आवळल्यात, पण पोलिसांना राजू नारंग यांची दुचाकी सापडलेली नाही, त्यामुळे केवळ अपमानाचा बदला घेण्यासाठी ही हत्या आहे की आणखी काही याचा शोध घेतला जातोय. जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर.